मेंदूमध्ये बोलून बोललेला की आपण हे करू शकत नाही, ते करू शकत नाही. आपल्याला सर्वप्रथम आपल्या मेंदूमध्ये ज्या नकारात्मक विचार आहेत ते आपल्याला बदलायचे आहेत. मला एक छोटासा म्हणजे छोटीशी एक गोष्ट आठवते. एक छोटासा हद्दीचा बिंदू होता, त्याला लहानपणी साखरेने बांधलं जातं, एका कुंडाला साखरेने बांधलं जातं. ते जे छोटंसं हद्दीचं बिंदू असतं ते लहान असतं, त्याला ती साखळी बांधलेली आवडत नाही. त्यासाठी तो काय करतो, रोज प्रयत्न करतो ती साखळी तोडण्याचा, रोज प्रयत्न करतो साखळी तोडण्यासाठी. तो खूप रक्तबंबाळ होतो, त्याला इजा होते, तो प्रयत्न करून करून थकतो आणि निरंतर प्रयत्न करत राहतो की मात्र ती साखळी तोडणार का, तर तू त्यावेळेला म्हणा. आणि नंतर कालांतराने हे छोटंसं हद्दीचं बिंदू मोठ्या विशाल हद्दीमध्ये त्याचं रूपांतर, यावेळी तो साखळी तोडू शकतो, मात्र तो स्वतः प्रयत्न करत, कारण ती मान्यता ती बिलीफ सिस्टीम त्याच्या मेंदूमध्ये तोडल्या गेलेली आहे की आपण ही साखळी तोडू शकत नाही. तर मित्र, आपल्याला सुद्धा आपल्यातील ज्या नकारात्मक विचार आहेत ते आपल्याला बदलायचे, आपली बिलीफ सिस्टीम आहे ती बदलायचे. आपल्याला तो आपला पॅटर्न बनलेला आहे, मी हे करू शकत नाही, मी कलेक्टर बनू शकत नाही, मी गरीब आहे, आपण असे खूप सारे कारणं देतो, मी अमूक करू शकत नाही, मी तमूक करू शकत नाही, ती गोष्ट आपल्याला बदलायची. आपल्याला आपल्या आयुष्यातला पॅटर्न चेंज करायचा. आणि एक सुंदर आपण सगळ्यांनी, मला सगळ्यांचा सहभाग हवा आहे, तेव्हाच माझं भाषण चांगलं होईल. आता आपल्यामध्ये जे नकारात्मक विचार आहे ते आपल्याला बाहेर काढायचे. माझ्या मध्ये ज्या नकारात्मक विचार आहे ते बाहेर जात आहेत. सगळ्यांनी करायची ऍक्टिव्हिटी, माझ्यातील जे नकारात्मक विचार आहेत ते बाहेर जात आहेत. मनाचं वाक्य तुम्हाला रिपीट करायचं, माझ्यातील जे नकारात्मक विचार आहेत ते बाहेर जात आहेत. माझ्यातील नकारात्मक विचार आहेत ते बाहेर जात आहेत. माझ्यातील नकारात्मक जे विचार आहेत ते बाहेर जात आहेत. माझ्यातील नकारात्मक जे विचार आहेत ते बाहेर जात आहेत. आणि तुम्ही हा जो आता निर्णय घेतला आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळा.